काल सकाळी धामणगावबडेचा एक कोविड सदृश रुग्ण मरण पावला, त्याचा स्वॅब घेतलेला होता. स्वॅब रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आला. काल त्याची मृत्यू झाल्यानंतर ती बॉडी डिसइन्फेक्ट करून प्रोटोकॉलप्रमाणे व्यवस्थित रॅप करून त्याच्या नातेवाईकांना हँडओव्हर करण्यात आली आणि स्वॅब रिपोर्टपर्यंत बॉडी थांबून ठेवण्याच्या शासनाच्या कोणत्याही सूचना नाही आहेत. त्या सूचनेप्रमाणे बॉडी व्यवस्थित डिसइन्फेक्ट करून नातेवाईकांना हँडओव्हर करण्यात आली. कमीत कमी लोकांनी फ्युनरलला जावं आणि ज्या रिच्युअल्स आहेत त्या करू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. त्याबद्दल त्यांची सही घेण्यात आली आणि पूर्ण प्रोटोकॉलचं पालन करून त्यांना बॉडी हँडओव्हर करण्यात आलेली.